आता आतमध्ये गेले त्यातलं एक रील स्टार असेल किंवा इन्फ्लुएन्सर असेल, तुला कोण आवडतंय? मला आवडतं, मला सगळेच आवडतात, सगळेच जाम टाइमपास आहेत, सगळे जाम टाइमपास आहेत, सगळे टाइमपास आहेत, म्हणजे जे काय कल्ला करतात सगळेजण आतमध्ये, जाम मजा येते, फुल 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 एंटरटेनमेंट, म्हणजे प्रत्येकजण एक वेगळं काहीतरी थॉट घेऊन येतो, प्रत्येकजण एक वेगळा काहीतरी जोक घेऊन येतो, प्रत्येकजणाची एक वेगळी काहीतरी पर्सनॅलिटी आहे, आणि त्यांना एकत्र पाहताना जाम मजा येते. म्हणजे जो तो मी तर प्रेमात पडले त्या सूरजच्या, तो बिनधास्त, म्हणजे तो अक्षय कुमारला त्यांनी काल नाचायला लावलं, संपला विषय, कोणात हिंमत नाही, अक्षय कुमार झपाक झुपूक झपाक झुपूक करा लावलं त्यांनी अक्षय कुमारला, रितेश देशमुखनी अख्ख्या टीमनी ते केलं झपाक झुपूक, एवढं बिंदास आणि खरं राहायला पाहिजे यार माणसाने, कशाला आपलं खोटं काहीतरी घेऊन वावरायचं येण्यासारखं, मी आपला असा मी आपला तसा, काही नसतं, आपण आपलं मस्तपैकी आपल्या आपल्या स्वतःच्या झोनमध्ये राहायला पाहिजे, त्यात लोकांना आवडतं. आणि मुळात बिग बॉस गेम मला असं वाटतं त्यासाठीच आहे की तुमच्या रिअल पर्सनॅलिटीज लोकांना कळाव्यात, की हे ऍक्टर्स लोक स्टार लोक जे आहेत ते रिअली कसे असतात, कसे वागतात, त्यांचा स्वभाव काय, तुम्ही लोकांना परत तेच दाखवून देताय, तुम्ही तुमचा ओरिजिनल स्वभावच दाखवत नाहीये. मला नाही दिसत ते घरामध्ये कोणीतरी फिरत असताना गाणं गुणगुणते, जोक मारते, काहीतरी चेष्टा मस्करी करते, असं दिसतच नाही. प्रत्येक जण डोक्यात हेच मी कसं भांडेल, मला कुठं मुद्दा मिळतो का, अरे कशाला, मस्त राहा ना, मस्त एन्जॉय करा त्या घरात, काय मला, मी तर म्हणतो ना, हे टास्कचं टेन्शन, नॉमिनेशनचं टेन्शन हे न घेताना निवांत राहायला पाहिजे त्या घरात सगळ्या लोकांनी, आपापला स्वभाव घेऊन. तो घनश्याम तो बघ, तो पण जे काय ठेवून मारतो असं मध्ये मध्ये, कोणालाही बोलतो तो, त्याला काय घेणं देणं नसतं, कोणालाही बोलू शकतो तो, कोणाकडे जातो कोणाच्याकडे काही जाऊन काही बोलतो, ज्या म्हणजे मस्त कॅरेक्टर आहेत सगळे. ती इरिना इंग मराठी शिकते, कौतुक वाटतं मला यार, म्हणजे फॉरेनचे लोक इथे येऊन मराठी शिकण्याचा एवढा प्रयत्न करतायत, तिने ते खडू वगैरे मागून घेतले, आता त्या शिकवण्यात काहीतरी वेगळं पण त्यांचं चालू आहे असं दिसतंय, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही आहे, पण मराठी शिकतीये ती, मराठी पुरणपोळी बनवली तिने वगैरे वगैरे, अशा गोष्टी उपवास करते एकादशीचा, आपले मराठी माणसं पण नाही करत रे, मी पाहिल्यानंतर एकादशीचा ती उपवास करत आहे ती मुलगी, हे खरंच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, मजा येते मला सगळं पाहता. येस, कारण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खरं बघायचंय आणि खऱ्यावर प्रेम करतात आपले सगळे प्रेक्षक, करेक्ट बोललास तू.